तुम्हाला हे माहिती आहे का की गदर एक प्रेम कथा या चित्रपटाची प्राथमिक कथा दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकात वाचली होती आणि ही कथा वाचून काढल्यानंतर त्यांनी गदर या चित्रपटाची संपूर्ण कथा 20 मिनिटात लिहून काढली होती. हा चित्रपट वितरक विकत घ्यायला तयारच नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की हा चित्रपट पंजाबी आहे त्यामुळे पंजाबच्या बाहेरील राज्यात विकायला प्रॉब्लेम होतील. अशीच काही माहिती संपूर्णपणे तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहावा लागेल. गदर एक प्रेमकथा असा चित्रपट जो तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला आहे, असा चित्रपट ज्या चित्रपटासमोर लगानसारखा मोठा चित्रपट असूनही चित्रपटाने खूप मोठा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला. आज मी तुम्हाला या चित्रपटाबद्दलची एक वेगळीच गोष्ट सांगणार आहे. गदर या चित्रपटाची कथा नेमकी कशी सुचली आणि तो सत्य घटनेवर आधारित आहे का या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. गदरचे दिग्दर्शक अनिल शर्मा काश्मीरी पंडितांच्या पलायनावर चित्रपट बनवत होते. लेखक शक्तिमान तलवार यांच्यासोबत अनेक महिने यावर काम करत होते. कास्टिंगसाठी अनेक कलाकारांशी आधीच बोलणी झाली होती. अमिताभ आणि दिलीप कुमार यांनीही जवळपास सहमती दर्शवलीच होती. या चित्रपटात काश्मीरमधील एका मुलाची आणि POK मधील एका मुलीची प्रेम कहाणी असलेल्या सब प्लॉटची गरज होती. याबद्दल दोघांचे प्रचंड विचारमंथन सुरू होते. शक्तिमान आणि अनिल यांनी जगातील 100 सर्वोत्तम प्रेमकथा वाचल्या. अशातच शक्तिमान हे अनिल शर्मा यांच्याकडे ब्रिटिश सैन्यातील जवान बूटा सिंग यांची कहाणी घेऊन गेले आणि ती त्यांना वाचून दाखवली. भारत पाक फाळणी दरम्यान बूटा सिंग यांनी जैनब या मुस्लिम मुलीचे प्राण वाचवले होते. दोघेही प्रेमात पडले, लग्न झाले, त्यांना मुलगी झाली. जैनब मुस्लिम असल्याने तिला पाकिस्तानात पाठवण्यात आले. बूटा सिंगला पाकिस्तानात जाण्याची परवानगी नव्हती. जैनबसाठी तो बेकायदेशीरपणे पाकिस्तानला पोहोचला आणि बूटा तिच्या कुटुंबियांना भेटण्याचा प्रयत्न करत राहिला. पण जैनबच्या कुटुंबियांनी तिचे लग्न तिच्या चुलत भावाशी लावलेले असते. येथे बूटा सिंगला बेकायदेशीरपणे पाकिस्तानात प्रवेश करताना पकडले जाते. जैनबने बूटाचे लग्न स्वीकारण्यास नकार दिल्याचे त्याला सांगितले जाते. त्यामुळे बूटा इतका दुःखी होतो की ट्रेन समोर जाऊन उडी मारतो आणि त्याचा मृत्यू होतो. अनिल शर्मा यांनी जवाहरलाल नेहरूंच्या पुस्तकात ही कथा वाचली होती. त्यांनी यावर विचार करायला सुरुवात केली आणि काश्मीरी पंडितांची कथा त्यांनी बाजूला ठेवली आणि या कथेवर काम करायला सुरुवात केली. अनिल यांनी तब्बल 20 मिनिटात गदरची संपूर्ण कथा लिहून काढली. फक्त त्यात एक ट्विस्ट होता. हा ट्विस्ट अनिल यांना रामायणापासून सुचला होता. सीतेला पुन्हा आणण्यासाठी श्रीराम लंकेला जातात अगदी तसंच. पण या कथेत फरक असा होता की तारा सिंग सकीनाला घेण्यासाठी पाकिस्तानला जाणार आणि तोही आपल्या मुलाच्या सांगण्यावरून. यावरच शक्तिमानने पटकथा लिहिली आणि गदर तयार झाला. अशी छान कथा असूनही वितरक हा चित्रपट विकायला तयारच नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की हा चित्रपट पंजाबी भाषेत आहे त्यामुळे पंजाबच्या बाहेर हा विकायला प्रॉब्लेम येतील. अशी माहिती सनी देओल यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिली आहे. 22 वर्षांपूर्वी जेव्हा गदर हा चित्रपट तयार झाला तेव्हा कोणीही तो विकायला तयार नव्हतं. सनी देओलने हा चित्रपट प्रदर्शित करताना चित्रपट ब्लॉकबस्टर होईल असं त्याला बिलकुल वाटलं नव्हतं. चित्रपट हा पंजाबी आहे त्यामुळे तो आम्ही विकत घेणार नाही असं वितरक सांगू लागले. हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आम्हाला खूप कष्ट आणि त्रास सहन करावा लागला. पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. म्हणूनच जनतेने आम्हाला दुसरा भाग बनवण्याची हिंमत दिली असे सनी देओल यांनी सांगितले. जेव्हा चित्रपट लिहून झाला तेव्हा ही कथा अनिल शर्मा यांनी सनी देओल, अमरीश पुरी, गीतकार आनंद बक्षी यांना ऐकवली. या सगळ्यांच्या डोळ्यात त्यावेळी अश्रू होते. इतकंच नव्हे तर जेव्हा कथा ऐकून पूर्ण झाली तेव्हा आनंद बक्षी यांनी अनिल शर्मा यांना आलिंगन दिलं आणि ते म्हणाले की हा चित्रपट तुझा मुघले आजम आहे आणि या चित्रपटाने इतिहास रचला. आता या चित्रपटाचा सिक्वल येतोय. चित्रपटाचं टीझरही नुकतंच लॉन्च झालंय.
आता हे पाहायचं आहे की 11 ऑगस्टला या चित्रपटाची जादू पुन्हा पाहायला मिळणार की नाही. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. लोकसत्ता ऑनलाईनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका गोष्ट पडद्यामागची. धन्यवाद.